कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट, शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला, वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन, न पेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही हे मी जाहीर करून टाकेन की मी राजकारणातून संन्यास घेईन जर मी ठाकरे कुटुंबावर जर काय बोललो असेल तर. आता भडवे ऐक, तू काय बोललायस ते. परंतु काल त्यांनी पवारसाहेब वाशरू आदित्य ठाकरे ऍक्टिंग करतो आदित्य ठाकरे. एका बाजूने नीलम गोरे हात वर करतात उद्धव ठाकरेंचा, हे व्हिडिओ मी माझ्या ट्विटर हँडलवर टाकणार आहे, आपण सगळ्यांनी बघून घ्या आणि लिंक पण आपल्याला सगळ्यांना पाठवतो. मी काहीच बोललो नाही 15 वर्षामध्ये आणि जर बोललो असेल तर मी संन्यास घेईन असं तुमच्याच सर्वांसमोर बोलला होता. आता घेशील का रे संन्यास? घेशील? आता सांग भास्कर जाधव तू किती बापाचा आहेस, संन्यास घेऊन दाखव. याला कसं काय उत्तर दे नाही तो सांगितलंय, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. सर भास्कर जाधव असेही म्हणाले की प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे, त्या ठाकरे घराण्याच्या 4 पिढ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राला, त्याचबरोबर जे आमदार मंत्री झाले त्या लोकांना एक आधार देण्याचं काम करतात आणि त्याच्या त्यांच्याशीच गद्दारी केली जाते. 4 पिढ्या ठाकरेंच्या योगदान देत आहेत. तेव्हा एका पिढीबद्दल भास्कर जाधव बोलताय. काल त्यांनी विचारलं ना याच्यात थेट बाळासाहेबांवर टीका केली, मला अजून डिटेल देतो. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला फार काही किंमत देण्याची मला आवश्यकता वाटत नव्हती, परंतु काल त्यांनी पवारसाहेबांबद्दल अजितदादांबद्दल अत्यंत खालच्या शब्दामध्ये टीका केली. म्हणजे एक एका वाजते पवारसाहेबांचं वय, त्यांचं संसदीय कार्यप्रणालीबद्दल काम, त्याचबरोबर त्यांनी दिलेलं देशाच्या आणि राज्याच्या. म्हणून अशा माणसाबद्दल आपण का तोंड खराब करावं कळलं का तुम्हाला? ही लोक बाजारपेठेत तुझ्या कोंड्याच्या बाजारपेठेत भेटतात. आणि उद्धव ठाकरेला आजकाल अशीच माणसं चालतात रे बाबा. अजून होतं, अजून घालणार होतं, पण ते भेटत नाही.